Yoga, yoga, yogeshwaraya bhuta, bhuta, bhuteshwaraya kala, kala, kaleshwaraya Shiva, Shiva, Sarveshwaraya Shambho, Shambho, Mahadevaya Yoga, yoga, yoga Yogeshwaraya bhuta bhuta bhuteshwaraya kala kala kaleshwaraya shiva shiva sarveshwaraya Shambho, Shambho, Mahadevaya Yoga, Yoga, Yogeshwaraya Bhuta, Bhuta, Bhute Ishwaraya Kala Kala Kaleshwaraya Shiva Shiva Sarveshwaraya Shambho Shambho Mahadevaya Yoga, yoga, yogeshwaraya Bhuta, bhuta, bhuteshwaraya Kala Kala Kaleshwaraya Shiva Shiva Sarveshwaraya Shambho Shambho Oh,
धरे विशाल अमृत बभुतैया नीनोली धरे सकला बड़ी पदार्थ नीनोली धरे सकला बड़ी पदार्थ इधरली पोदु कूडल संगम देवा इधरली पोदु कूडल संगम देवा नीनोली धरे कोरडु कोनरु शंकर आदि अनंत जय 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 महादेव। नमस्कार सर्वांना माझा नमस्कार। जगात जो आकडा दिसतोय तो काही चांगलं सांगत नाहीये। सगळ्यात जास्त नुकसान झालेला देश जगातला आता अमेरिका झालाय। 2.5 लाख लोकांना व्हायरसची लागण झाली आहे तिथं। सुदैवानं मी म्हणेन ते काही ठराविक राज्येच यानं बाधित झाली आहेत। संपूर्ण देशात पसरण्याऐवजी जी एक चांगली संधी आहे त्यांना ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी। ही वेळ खरंच सगळे ब्रेक लावण्याची आहे। इटलीत थोडंसं कमी झालं आहे, स्पेनमध्ये अजूनही पूर्ण वेगात चाललं आहे, UK त्यांना बराच वेग धरलाय, भारतात सुद्धा अचानक वाढ झालेली दिसून येते। अजूनही संख्या कमी आहे लोकसंख्येच्या मानानं, मृतांची संख्या 77 आहे। 77 लोक काही छोटी गोष्ट नाही आहे, पण अशा वेळांमध्ये आपण याकडे आपलं सुदैव म्हणून बघतोय की हे फक्त 77 आहे, कारण लोकसंख्येची इतकी घनता असलेला देश हे वेड्यासारखं पसरू शकतं। पण मला वाटतं आपण वेळेच्या पुष्कळ आधीच ब्रेक लावले आहेत, ते तसंच धरून ठेवणं महत्त्वाचं आहे। कारण एकदा का या गोष्टीने वेग पकडला की मग हे नियंत्रणाबाहेर जाईल। एकदा असं घडलं, शंकरन पिल्ले अमेरिकेतल्या टिनेसीमध्ये राहत होता। अशा
आणि तो वर उत्तरेला प्रवास करत गेला. आणि तो हायवे नंबर 89 वर गाडी चालवत होता, उत्तरेला जात होता. एका पोलिसाने त्याला थांबवलं आणि म्हणाला, तू अगदी स्पष्टपणे वेगमर्यादा ओलांडून गाडी चालवतोयस, 25 किलोमीटर जास्त वेग मर्यादेहून. तो 90 वेगानं चालला होता. तो म्हणाला, नाही मी काही जोरात जात नाही आहे, मी आत्ताच बोर्ड वाचला पाठीमागे, त्यावर लिहिलं होतं 89 म्हणून, मी केवळ 90 चाललोय. मग तो पोलीस म्हणाला, बरं झालं मी तुला इथंच थांबवलं, कारण पुढे 2 किलोमीटर नंतर हायवे नंबर 301 आहे. म्हणून हे अतिशय महत्त्वाचं आहे की आपण हे आत्ताच थांबवलं पाहिजे जोपर्यंत त्यानं वेग पकडलेला नाही आहे. भारतात आपण खूप आधीच ब्रेक लावले आहेत, त्याचे परिणाम दिसून येत आहेत. काही बेजबाबदार घटना सोडल्या तर बहुतांशी एक प्रचंड कौतुकास्पद प्रतिसाद मिळाला आहे भारतीय नागरिकांकडून. आपण त्या सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. तुमच्यापैकी जे इथं योग केंद्रात आहेत किंवा तुमच्यापैकी ज्यांच्याकडे आवश्यक जागा असेल, तुमचं खासगी अंगण किंवा बाग वगैरे असं काही असेल, योग केंद्रात असलेले लोक इथल्या आणि अमेरिकेतल्या अगदी नशीबवान आहेत, कारण भरपूर जागा आहे. पण जर तुम्ही एका 2 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये अडकला असाल 4 लोकांबरोबर आणि तुम्हाला बाहेर पडता येत नसेल, हळूहळू त्याचा परिणाम दिसू शकतो तुमच्यावर. वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येत आहेत बरं का. लोक कितीही चांगली असली तरी जेव्हा जागा नसते आणि सतत एकमेकांच्या जवळ राहावं लागतं, हे थोडंसं लोकांना वाटतं काम असणं ही एक समस्या आहे. पण आता सगळ्यांच्या लक्षात येतं आहे की काम असणं अगदी मस्त गोष्ट आहे, सुट्टी एक समस्या आहे, घर एक समस्या आहे. तर हे लोकांची थट्टा करण्यासाठी नाही आहे, पण या सर्व अडचणींसोबत बऱ्याच प्रमाणात बहुतांशी लोकसंख्या अतिशय जबाबदारीनं आणि काळजीपूर्वक वागली आहे. आणि नक्कीच आज ते एक दिवा लावणार आहेत हे दाखवण्यासाठी की ते देशाबरोबर आहेत या कठीण प्रसंगाचा सामना करण्यात. गेल्या शतकात किमान किंवा खरं तर पूर्वी कधीच जागतिक स्तरावर पूर्वी कधीच आपल्याला अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागलं नाही आहे. महामारी किंवा रोगराई घडली आहे छोट्या छोट्या जागांमध्ये, तिथली लोकसंख्याच पूर्णपणे नष्ट केली गेली आहे. आधुनिक प्रवासाच्या साधनांच्या कृपेनं आज जिथं कुठं काही घडतं ते जगभर पोचतं. म्हणून त्यामुळे हे जागतिक स्तरावर गेलंय, जवळपास 2/3 जग बंद पडलंय. लोक त्यांच्या फायद्याकडे बघायचा प्रयत्न करतायत, नक्कीच फायदे आहेत. एखादा स्वतःच्या कल्याणासाठी हे वापरू शकतो, ते म्हणतायत इतर प्राणी अतिशय खुश आहेत. लोक व्हेलमाशांचे डॉल्फिनचे फोटो टाकत आहेत व्हॉट्सॲपवर आणि तुम्ही मोर तर पाहिलेच आहेत आणि अशा प्रकारे पुष्कळ साऱ्या गोष्टी. हे सगळं खरं आहे, पण ते आपण बाहेर असतानासुद्धा घडलं पाहिजे, तितक्या हळूवारपणे आपण जगलं पाहिजे. सगळं काही पायाखाली तुडवं जाणं नाही. आणि 65,000 अधिक झालेल्या मृतांचा आकडा संपूर्ण कथा सांगत नाही आहे.
त्यांचा असा अंदाज आहे, अमेरिकेतले काही अंदाज असं सांगतायत की पुढच्या 2 आठवड्यात 1 ते 2 लाख लोक मरू शकतात. म्हणून तुम्ही जे आकडे आता पाहताय ते तुम्हाला खरं चित्र दाखवत नाही आहेत. सगळं काही आपल्यापैकी प्रत्येकजण किती जबाबदारीनं वागतो त्यावर अवलंबून आहे. जराशी बेफिकिरीनं आपल्याला प्रचंड किंमत मोजावी लागू शकते. अशा वेळांमध्ये जे काही अंदाज आहेत ते त्याप्रमाणे वापरले पाहिजेत. ज्याप्रकारे एक दारुडा एका दिव्याचं खांब वापरतो वाट दिसण्यासाठी नाही, केवळ आधारासाठी, अगदी तसं अंदाज म्हणजे सर्वस्वी नव्हे. ते आपल्याला हे कुठल्या दिशेने चाललंय ते सांगतात, पण ते आपल्याला पूर्ण चित्र दाखवत नाहीत. जर आपण 2.5 लाख लोकं ओळखली असतील एखाद्या देशात, अजून 20 लाख लोकं असू शकतात ज्यांना इन्फेक्शन झालेलं असेल पण ते अजून सापडले नाही आहेत. ते काही हिशोब करतायत, हे सगळे हिशोब चुकीचे ठरू शकतात. हे सगळं या देशाचे नागरिक किती जबाबदारीनं वागतात त्यावर अवलंबून आहे. ते काय करतात पुढच्या काही आठवड्यांमध्ये, पुढच्या 5 ते 6 आठवड्यात लोकांची एक पिढी म्हणून आपण या पृथ्वीवर काय करतो ते या महामारीमध्ये किती किंमत मोजावी लागते ते ठरवेल. किती मोठी, किती महाग किंमत असेल किंवा किती छोटी असेल हे माणसं पुढच्या 3 ते 4 आठवड्यात काय करतात यावर अवलंबून आहे. म्हणून आज 5 एप्रिल आहे. आज भारतानं आवाहन केलंय एक क्षण बांधिलकी दाखवण्यासाठी. कदाचित तुमच्यापैकी काही जण 9 मिनिटांना एक क्षण म्हणत नसाल, पण एका देशाच्या आयुष्यात 9 मिनिटं म्हणजे एक क्षण आहे. म्हणून लोक याचे अनेक अर्थ काढायचा प्रयत्न करतायत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे लक्षात घेणं की यानं काही फरक पडत नाही, आपण टाळ्या वाजवल्या काय, आकाशाकडे बोट दाखवलं काय, आपण हे केलं ते केलं, तो मुद्दाच नाही आहे. एवढंच आहे, देश एकजूट होऊन उभा राहिला आणि काहीतरी केलं ज्याचं प्रचंड मोल आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली पाहिजे, ही मार्क ट्वेन यांच्या आवडत्या गोष्टींपैकी एक होती. एकदा असं घडलं, साधारण 150 वर्षांपूर्वी जेव्हा कुणी कल्पनाही केली नव्हती की एक दिवशी माणूस चंद्रावर जायची स्वप्न बघेल, म्हणून त्यांना असं वाटत होतं की चंद्रावर काही लोक राहत असतील आणि साहजिकच आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे. आपण आपल्या शेजाऱ्यांशी बोलत नाही आहोत, किमान चंद्रावरची लोक आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे. म्हणून त्या सगळ्यांनी एक प्लॅन बनवला, पूर्ण जग एकत्र आलं आणि त्यांनी ठरवलं आपल्यापैकी प्रत्येकजण रात्री 9 वाजता आपण बाहेर येऊ. तेव्हा पौर्णिमा होती. एका आवाजात आपण सगळ्यांनी कोण असं ओरडायचं. आपल्याला त्यांना विचारायचं की तुम्ही कोण आहात, पण तेवढं सगळं म्हणायचं असेल तर व्यवस्थित एकत्र म्हणता येणार नाही, म्हणून आपण फक्त एक शब्द म्हणूया, कोण. आणि जर आपण सगळ्यांनी आपल्या फुफ्फुसाची पूर्ण क्षमता वापरली, ज्यांना करोना इन्फेक्शन आहे ते सोडून त्यांच्या फुफ्फुसांची शक्ती कमी झाली आहे, आपण सगळेजण जर आपण आपल्या फुफ्फुसांची संपूर्ण क्षमता वापरली तर नक्कीच त्यांना ऐकू येईल आणि बघूया ते काय म्हणत आहेत. म्हणून 9 वाजता एप्रिल फुलच्या महिन्यात सगळेजण त्यांच्या घरातून बाहेर आले आणि जशी 9 वाजायची वेळ जवळ येऊन ठेपली, मला वाटलं बरं का मी कोण आहे, मी फक्त एक लहानसा माणूस आहे आणि माझा आवाजही मोठा नाही आहे,
ती आहे ना, तिचा मोठा आवाज आहे, तो आहे त्याचा खूप मोठा आवाज आहे. आपण सगळेजण आहोत, मोठमोठे आवाज आहेत. मी माईक घेऊनसुद्धा फार लांबपर्यंत पोचू शकत नाही, म्हणून मी जर कोण असं ओरडलं नाही तर काय फरक पडतो, ते सगळेजण आहेतच, मोठमोठी लोकं सगळे अगदी मस्त लोकं आहेत. आणि हा एक अगदी अद्वितीय क्षण आहे. पूर्ण मानवजात एक शब्द उच्चारताना एकाच वेळी, म्हणून मला तो क्षण अनुभवायचा होता. म्हणून मी ठरवलं मला म्हणायची गरज नाही, ते सगळे म्हणतील, मोठमोठे लोक आहेत तिथं, मी कोण आहे, मी काहीच नाही आहे. तो क्षण आला आणि तो पृथ्वीवरचा सगळ्यात निशब्द क्षण म्हणून पार पडला. कारण अनेक लोकांची हीच समस्या आहे, जेव्हा त्यांना काहीतरी करायचं असतं, योगदान करायचं असतं, ते अगदी लहान होऊन कोपऱ्यात जातील आणि म्हणतील मी कोण आहे, मी काहीच नाही. जेव्हा त्यांना काहीतरी मिळवायचं असतं तेव्हा ते अगदी मोठे होतील. म्हणून आज रात्री ही युक्ती चालू नका देशावर, असंही शेवटी मी कोण आहे, मला फक्त बघू दे, सगळेजण दिवे लावतील, मला फक्त बघू दे, तुम्हाला फक्त अंधार दिसेल. तुम्ही हे केलं पाहिजे, इतर लोकांची चिंता करू नका. तुम्ही हे केलं पाहिजे, इतरांचं आपण पाहू नंतर, इतरांची चिंता करू नका, तुम्ही हे केलं पाहिजे. जर तुमचा इतर लोकांवर प्रभाव असेल तर तुम्ही खात्री केली पाहिजे की ते सुद्धा हे करतायत. पण जर तुमचं असं असेल की जर तुम्ही सांगितलं तर कोणीच करणार नाही, तर काही बोलू नका. म्हणून आज 9 वाजता याचा अगदी मस्त उत्सव बनवूयात. बाकी सगळं विसरा, पूर्ण देश एक दिवा लावणार आहे, हे अगदी मस्त आहे. देश किती छान दिसेल सॅटेलाइटमधून. कृपया बाहेर येऊन दिवा लावा. जर बाहेर येता येत नसेल, गच्ची नसेल, अंगण नसेल, जागा नसेल, तर तुमच्या घरात लावा, पण एक दिवा लावा. याचे अनेक इतर फायदे आहेत, त्याबद्दल आपण नंतर बोलूयात. काही प्रश्न असतील तर. सद्गुरू, हा प्रश्न आहे करुणेश यांच्याकडून. नमस्कार सद्गुरू, तुम्ही इतक्या प्रतिष्ठित आणि जगन्मान्य संस्थांमध्ये आणि संमेलनांमध्ये बोलत असता, पण तरीही काही पत्रकारांचा समूह आहे जे कायम तुमचा तिरस्कार करतात आणि तुमच्याविरुद्ध अगदी बिनबुडाचे आणि गलिच्छ आरोप करत राहतात. का तुमच्याविरुद्ध अशा गोष्टी होत राहतात ज्या देशातल्या कुठल्याही इतर आध्यात्मिक नेत्याविरुद्ध होत नाहीत? पहा मी कसं आहे म्हणूनच. वेल, हे पहा, आंब्यांचा हा सीझन आहे, झाडं फळांनी भरलेली आहेत. फक्त ते झाड ज्याला जास्तीत जास्त आंबे आहेत त्यांच्याच वाट्याला सर्वाधिक दगड धोंडे येतात, अळ्या किडे सगळं काही. जर तुम्ही काटेरी झाड असला ज्याला फळ नाही आहेत, कोण दगड फेकेल तुमच्या दिशेनं? कुणीच दगड मारणार नाहीत, कुणालाही एक दगडसुद्धा वाया घालवायचं नाही आहे तुमच्यासाठी. जर तुम्ही पूर्ण फळाने भरलेले असलात तर ते सतत दगड मारतील तुमच्यावर. म्हणून तो एक संकेत आहे. हे बॅरोमीटर किंवा थर्मामीटरसारखं आहे, म्हणजे तुमच्याकडे फळं आहेत. म्हणूनच मी थर्मामीटर शब्द मुद्दाम वापरतो आहे, ठीक आहे. आता सध्या ती सर्वात मौल्यवान गोष्ट बनली आहे. सगळेजण विचारत आहेत थर्मामीटर कुठे आहे, पुरेसे थर्मामीटर नाही आहेत. म्हणून ही रिकामटेकडी माणसं आमच्या मागे पडली आहेत गेल्या 27 वर्षांपासून. फक्त काही स्थानिक लोक, इतर कोणी नाही, इथली स्थानिक माणसं. मी तुम्हाला हे सांगितलं पाहिजे, कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना या गोष्टींबद्दल माहीत नसेल, या प्रकारच्या गोष्टींचं स्वरूप काय आहे. ही 1994 गोष्ट आहे. आम्ही नुकतंच इथं आलो होतो, 65 ते 70 जण होतो आम्ही, आणि एक अतिशय काय म्हणतात त्याला,
एक अतिशय ज्वलंत आणि दृढ निश्चयी लोकांचा समूह आणि काहीच नव्हतं आमच्याजवळ. एकच झोपडी होती तिथं, फक्त एक झोपडी होती ज्यामध्ये आम्ही राहत होतो. एक लांबलचक झोपडी होती, फक्त स्त्रियांसाठी टॉयलेट्स होते, पुरुष सगळे जंगलात जात होते. त्यावेळेस काही लोक डोंगरावर बसून आमच्याकडे दुर्बिणीतून बघत होते. मी बरं का, हा माझा प्रॉब्लेम आहे. मी फक्त असं पाहिलं की मला माझ्या आजूबाजूचं सगळं काही दिसतं, माझ्या नजरेतून काही सुटत नाही. त्यांनाही अनेक प्रॉब्लेम होतात, कारण जर तुम्ही आंधळे असलात तर लोकांना तुमची दया येईल, पण तुम्हाला जर दिसत असेल तर त्यांना तुमचा हेवा वाटतो. म्हणून मला दुर्बिणी झळकताना दिसल्या. मग मी विचारलं, कोण आहेत हे दुर्बिणी झळकवणारे? या डोंगरांमध्ये नक्कीच आमच्या दिशेनं केंद्रित आहे. म्हणून मी आमच्या व्हॉलंटिअर्सना पाठवलं, हे कोण आहेत, इथलंच कुणीतरी असेल. काही जीप्स इथं पार्क केल्या होत्या, ती माणसं सापडली आम्हाला. तर आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांची आमच्याशी बोलून ते कोण आहेत हे सांगायची काही इच्छा नव्हती, पण त्यांनी बाहेर जाऊन शहरात सर्व प्रकारच्या गोष्टी पसरवल्या. ते म्हणाले, आम्ही दुर्बिणीतून पाहिलं, ते वेडे आहेत, ते अंमली पदार्थ वापरत असणार, ते हे करत असणार, ते करत असणार. प्रॉब्लेम असा होता की लोक जे मुक्तपणे इथं शिकार करत होते जंगलांमध्ये, आम्ही इथं आल्यावर आम्ही त्यांना एक अडथळा बनलो, आम्ही एक मोठा प्रॉब्लेम बनलो त्यांच्यासाठी. म्हणून या एका समूहानं, ज्यांचे काही छंद होते आणि काही व्यवसाय चालू होते जंगलातल्या वस्तूंचे, सो दिस कमिटेड ग्रुप ऑफ पीपल हू हॅड देअर हॉबीज अँड देअर लिटल बिझनेसेस गोइंग बेस्ड ऑन द फॉरेस्ट प्रोडक्ट्स, ते आम्हाला फारच त्रास देऊ लागले. त्यांनी मीडियाला पैसे दिले, मेन स्ट्रीम मीडिया नाही, एक वेगळ्या प्रकारचा मीडिया असतो जो जाहिरातींवर चालत नाही, त्यांचे जर्नल विकून जे पैसे मिळतात त्यावर चालत नाही, कारण कोणीच ते विकत घेत नाही. तुम्ही फुकट जरी दिलं तरी लोक ते घेत नाहीत. तुम्ही ते भजी किंवा वडापाव पॅक करायला सुद्धा वापरू शकत नाही, कारण त्यात इतका प्रचंड कचरा भरलेला असतो. टॉयलेट पेपर म्हणून सुद्धा वापरू शकत नाही, कारण आधीच खराब झालेलं आहे. हे चालू आहे. तर तिथे एक रेल्वे ट्रॅक आहे सकलेशपूर पासून मंगलोर पर्यंत. हा 36 किलोमीटरचा ट्रॅक मीटर गेजचा, आता मला वाटतं त्यांनी त्याचा ब्रॉडगेज केला आहे. तर या 36 किलोमीटरमध्ये 100 अधिक बोगदे आणि 300 अधिक पूल आहेत. म्हणून मी या ट्रॅकवरून काही वेळा ट्रेकिंग करत गेलो होतो स्वतः. म्हणून मी आमच्या लोकांशी बोललो आणि म्हणालो की आपण सगळ्यांनी तिथं कधीतरी एकदा गेलं पाहिजे. तर त्या दिवसांमध्ये अजून कुठलंही आश्रमात मंदिर नव्हतं, इथं फार काही काम नव्हतं, म्हणून आम्ही आश्रम बंद केला. आश्रम बंद करणे म्हणजे काय? कुलूप घालायला कुठलंही दार नाही आहे, फक्त एक झोपडी आहे. पण आम्ही एक दोरी बांधली आणि इमारती नुकत्याच बांधल्या जात होत्या, ट्रायंग्युलर ब्लॉक त्यावेळी बांधला जात होता त्यावेळेस. म्हणून आम्ही ठरवलं की 12-13 दिवसांच्या ट्रेकवर जाऊयात आणि आम्ही सगळेजण निघून गेलो आश्रम सोडून. तुम्ही त्यावेळेची कल्पनाही करू शकत नाही आता आम्ही कसे आहोत ते पाहून. आम्ही असंच आश्रम बंद करून कुठेतरी जाऊ शकत होतो, म्हणून आम्ही एका ट्रेकवर गेलो. साधारण 12-13 दिवसानंतर आम्हाला परत यायचं होतं. 9व्या 10व्या दिवशी लोक आम्हाला फोन करू लागले, कारण आमची बातमी मीडियामध्ये आली होती. का? तर म्हणे, आम्ही कुणाला तरी मारून टाकलं होतं आणि पुरलं होतं इथं आणि सगळेजण पसार झालो होतो. तर आम्ही कुणाला मारलं होतं आम्हालाच माहीत नव्हतं. मग आम्ही परत आलो, तोपर्यंत भरपूर चर्चा चालू होती सगळीकडे. त्यांनी कुणाचा तरी खून केला आणि जंगलात पुरून निघून गेलेत. नक्कीच या प्रकारचा कचरा ते छापून काढतात. आणि मग ज्या दिवशी आम्ही परत आलो किंवा त्याच्या आधीच्या संध्याकाळी, आपलं वन विभाग जी दुर्गंध येत होती त्याचा शोध घेत होतं आणि त्यांनी एका जागी खणलं आणि त्यांना सापडलं की कुणीतरी एक मोठा अजगर मारला होता.
एक मोठा अजगर मारून त्याची कातडी सोलून घेतली होती आणि राहिलेलं शरीर पुरून टाकलं जंगलात आणि निघून गेले आणि त्याची दुर्गंध येत होती म्हणून त्यांनी अशी गोष्ट रचली की आम्ही कुणाला तरी मारून टाकलंय आणि निघून गेलोय म्हणून तेव्हापासून हे सुरू झालं त्याचं अजूनही चालू आहे त्याच गोष्टी किंवा त्या प्रकारच्या गोष्टी घेऊन आम्ही पुढे जाऊन पुष्कळ दूर येऊन पोचलोय ते दुर्दैवानं अजूनही त्या जागी आहेत मला त्यांनीसुद्धा पुढे जायला हवंय पण काय करायचं जरा जास्त शेणात बुडालेले दिसतात तुम्हाला सांगतो तुमचा विश्वास नाही बसणार ते कुठल्या थराला गेलेत ब्रह्मचारींची पहिली बॅच तयार झाली मी सगळ्या पुरुष ब्रह्मचारींना सांगितलं की 15 दिवस तुम्ही एका वृद्धाश्रमात जाऊन सेवा केली पाहिजे सगळ्या स्त्री ब्रह्मचारिणींना सांगितलं तुम्ही जाऊन एका अनाथाश्रमात सेवा केली पाहिजे म्हणून आम्ही एक अनाथाश्रम शोधलं कोइंबतूरमध्ये जे एक म्हातारी बाई चालवत होती मी एकदा तिथं राहिलो होतो पूर्वी कोइंबतूरला आल्यावर अगदी साधी सुधी जागा होती त्या ब्रह्मचारी तिथं जाऊन राहिल्या जेवण अगदी साधं होतं आमच्या 3 ब्रह्मचारिणी 3 की 4 5 ब्रह्मचारिणी आजारी पडल्या जेवण अजिबात चांगलं नव्हतं आणि त्या सगळ्या आजारी पडल्या त्यांना भरपूर उलट्या आणि जुलाब सुरू झाले म्हणून त्यापैकी 3 स्थानिक नर्सिंग होममध्ये ॲडमिट करावं लागलं लगेच त्याचं मीडियानं लिहिलं की ही लोकं ईशा योग केंद्रातली ब्रह्मचारिणी त्या सगळ्या अबॉर्शनसाठी आल्या आहेत त्या नर्सिंग होममध्ये अशा प्रकारची लोकं आहेत काय करायचं यांचं ते कचऱ्यावर जगतात आणि कचराच विकतात आणि तो विकला जात नाही म्हणून त्यांच्यासुद्धा लक्षात आलं आहे की जर 3 महिन्यातून एकदा त्यांनी माझा फोटो त्यांच्या कवर पेजवर टाकला तर त्यांचा कचरा थोडा विकला जातो तेच त्यांचं पोटपाणी आहे किती भयंकर मार्ग आहे उपजीविकेचा आशा करतो की त्यांना चांगले मार्ग सापडतील हे करण्याचे तर यांना काही फरक पडत नाही कारण मी जाणीवपूर्वक स्वतःला असं बनवलंय की एकतर तुम्ही माझ्यावर प्रेम करू शकता किंवा तिरस्कार करू शकता तुम्ही मध्ये कुठेच असू शकत नाही कारण मला मध्ये राहणारी लोक आवडत नाहीत पण दुर्दैवाने ही लोक तुमचा तिरस्कारही करत नाहीत ते फक्त तुमच्यातून उपजीविका चालवत आहेत दुसऱ्याच्या जीवावर जगणाऱ्या प्राण्यांप्रमाणे निदान या व्हायरसच्या काळामध्ये आशा करतो की त्यांच्या एवढं लक्षात येईल पण नाही आता ते व्हायरसबद्दलसुद्धा कंट्रोवर्सी निर्माण करत आहेत की व्हायरस ईशायोग केंद्रातून निर्माण झालं आहे हे पहा तुमच्यापैकी काही जण नाराज झाले जेव्हा मी वुहान शब्द वापरला व्हायरसबद्दल पण आता आपली ही मीडिया म्हणते की व्हायरस ईशायोग केंद्रात निर्माण झाला आहे मेन स्ट्रीम मीडिया नाही जबाबदार मीडिया त्या प्रकारच्या कुठल्याच गोष्टी करत नाही आहेत पण ही कचरा विकणारी माणसं हे करत आहेत 4-5 पाणी लेख आहेत मी त्यांच्या कवर पेजवर आहे माहीत नाही का या प्रकारच्या पत्रकारितेला येलो म्हटलं गेलं आहे म्हणजे शेणासारखं असतं म्हणून तर मी कवर पेजवर आहे त्यांच्या या मासिकांच्या पुन्हा एकदा सद्गुरू पुढचा प्रश्न आहे जॉर्डनकडून नमस्कार सद्गुरू स्मोकर हॉटलाईनवर येणाऱ्या कॉल्सची संख्या वाढली आहे धूम्रपान करणारी लोक त्यांचं व्यसन सोडण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची खरंच तशी इच्छा असली तरी शारीरिकदृष्ट्या त्यातून बाहेर येणं अवघड आहे निकोटीनच्या व्यसनामुळं सद्गुरू तुम्ही अशा लोकांना काय सल्ला द्याल आता हे मी सांगत नाही आहे पण वैद्यकीय तज्ज्ञ असे म्हणत आहेत की जर व्हायरस तुमच्यात आला तर धूम्रपान करणारी लोकं आधी मरतात हाच एक उपाय बनू शकतो मी तुमच्याबरोबर क्रूर होण्याचा प्रयत्न करत नाही आहे मी नैतिकतेमध्ये अडकून असं म्हणणारा नाही की तुम्ही धूम्रपान केलं नाही पाहिजे मी याकडे एक नैतिक बाग म्हणूनसुद्धा बघत नाही आहे ज्याप्रकारे काही लोकं बघतात एवढंच आहे की असं काहीतरी करणं जे तुमच्या शरीराच्या विरुद्ध आहे हे शहाणपणाचं नाही दुसरी गोष्ट म्हणजे
समजा तुम्हाला त्यात काही मजा येत असेल आणि तुम्ही ते करत असाल तर ठीक आहे, मी ते तुमच्यावर सोडेन. यू डूइंग इट, इट्स ओके, आय लीव इट यू. पण माझ्यासाठी सगळ्यात मोठी समस्या ही आहे की तुम्ही आसक्त बनता जीवनातल्या साध्या साध्या गोष्टींबद्दल, ती मोठी समस्या आहे माझ्यासाठी. तुम्ही धूम्रपान करणं ती काही माझ्यासाठी मोठी समस्या नाही आहे. तुम्ही काहीतरी सक्तीपूर्णक प्रकारे करत आहात ती एक मोठी समस्या आहे, कारण तुम्ही माणसाला उत्क्रांतीतून मिळालेले मोठमोठे फायदे टाकून देत आहात की तो सगळं काही जागरूकपणे करू शकतो. दॅट ही कॅन डू एव्हरीथिंग कॉन्शियसली. पण तुम्ही सक्तीपूर्ण प्रवृत्तीतून काहीतरी करायचं निवडताय. तुम्ही गंमत म्हणून जे सुरू केलं असेल किंवा थोडीशी मजा म्हणून तुमच्या आयुष्यात, तुम्हाला तंबाखू आवडतो, तुम्हाला धूम्रपान करायला आवडतं, मी तुमच्या आड येत नाही. मी एवढंच म्हणतोय की उत्क्रांतीतून मिळालेला फायदा टाकून देऊ नका. डोंट थ्रो अवे द एव्होल्युशनरी बेनिफिट. कारण या धरणी मातेनं आणि निसर्गानं लाखो वर्ष काम केलंय तुम्हाला या पातळीवरच्या जागरूकतेपर्यंत, चेतनेपर्यंत आणि बुद्धिमत्तेपर्यंत आणायला. एवढा मोठा मेंदू, जेव्हा लोक त्यांची बुद्धी वापरतायत आज धूर न सोडणारी गाडी कशी तयार करायची हे पाहण्यासाठी, पण तुम्ही अजूनही धूर सोडताय. याला काय म्हणावं? एकदा कधीतरी तुम्हाला धूम्रपान करावं असं वाटलं कारण तुम्हाला मजा येते, ती तुमची मर्जी. मी तुमच्या खासगी जीवनात तेवढ्या प्रमाणात प्रवेश करणार नाही. खरं तर ते निरर्थकच आहे, पण सगळ्याच गोष्टींना अर्थ असायला पाहिजे असं नाही. ठीक आहे, पण तुम्ही याबद्दल सक्तीपूर्ण आहात ते नाही नाही, कारण ही लाखो वर्षांची उत्क्रांतीची प्रक्रिया तुमच्यावर वाया जातीये, धूर होतोय अक्षरशः. आता मी हे सोडून द्यावं का? सोडून द्यावं का? काय हे सोडून द्यायला? हे पहा, जर धूर तुमच्या कानातून बाहेर येत असला असता तर तुम्ही उपचार घ्यायला जावं, म्हणजे आत काहीतरी जळतंय. पण तुम्हीच आत घेताय आणि तुम्हीच बाहेर सोडताय, याला काही उपचार नाही आहे. फक्त तुम्ही मनात निर्णय करायला हवा. तुम्ही हे तेव्हाच करू शकाल आता तुम्ही ते मालबोरो सिगरेटच्या जाहिराती पाहिल्यामुळे. तुम्हाला वाटलं की तुम्ही धूम्रपान केलं तर खरंच तुम्ही खरे मर्द आहात. नाही नाही, मी स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव करत नाही आहे. स्त्रिया पण धूम्रपान करू शकतात नक्कीच. ओ, तुम्हाला असं का वाटतं फक्त पुरुषच धूम्रपान करू शकतात? नाही नाही, तुम्ही सुद्धा मूर्ख बनू शकता. मूर्ख असण्यावर केवळ पुरुषांचाच अधिकार नाही आहे, सगळ्यांना समान अधिकार आहे. एवढंच आहे की मूर्खपणा अनेक रूपं घेतो, अनेक जीवांना इजा पोचवू शकतो. पण मूर्खपणाचं सगळ्यात साधं रूप म्हणजे तुम्ही या जीवनाला इजा पोचवताय. जरी यामध्ये शारीरिक वेदना आणि अनेक गोष्टींचा समावेश असला तरी तुम्ही याला इजा पोचवायचं ठरवता. हे तुमच्या निवडीतून घडत नाही आहे. तुम्ही तुमच्या निवडीतून सुरू केलं असेल पण काही वेळानंतर ते अगदी सक्तीपूर्ण बनतं. मला हे सोडून द्यायचं आहे, मला हे सोडून द्यायचं आहे, हे सगळं करू नका. जर तुम्ही जबरदस्तीने सोडलं तर तुम्ही आणखीन एखादी वेडपट गोष्ट करू लागाल. एकदा असं घडलं, शंकरने पिल्ले एक दिवशी ऑफिस संपून जात होता आणि त्याचा सहकारी एक महिला, तिनं त्याला विचारलं, प्लीज मला आज घरी सोडू शकाल का? तो हो म्हणाला आणि त्याने गाडीकडे नेलं, दार उघडलं, सगळं काही. मग ते गाडीतून जात होते. रस्त्याचा सामसूम भाग आल्यावर तो थांबला आणि अचानक तो एखाद्या ऑक्टोपसप्रमाणे वागू लागला, म्हणजे त्याला 8 हात असल्यासारखे झाले. तो तिच्या अगदी जवळ जाऊ लागला. तिनं त्याला लांब ढकललं आणि म्हणाली, अरे मूर्खा, मी तुझ्या गाडीत बसले तू अतिशय सज्जन आहेस असं समजून काय करतोस हे? तो म्हणाला, माफ करा माफ करा, मी आत्ताच धूम्रपान सोडून दिलंय. म्हणून तुम्ही या गोष्टी जबरदस्तीने करायच्या नसतात. जर तुम्हाला कळलं, जर तुम्हाला कळू लागलं असेल की आम्हाला कळतंय की धूर सोडणारी बस चांगली नसते, धूर सोडणारी गाडी चांगली नसते, पण गाडी बनवण्याच्या तंत्रज्ञानामध्ये ते अजूनही अशा जागेवर आहेत की त्यांना धूर सोडावा लागतो. सगळ्याच गाड्या इलेक्ट्रिक बनलेल्या नाही आहेत.
गाड्यांच्या उत्क्रांतीमध्ये अजूनही धूर ठीक आहे, आपण धूररहित गाडीच्या दिशेनं अजून प्रयत्न करतोय, पण अजूनही धूर ठीक आहे कारण गाड्यांची उत्क्रांती अजूनही तिथपर्यंत पोचली नाही आहे जिथं ते पूर्णपणे धूररहित बनतील. पण मनुष्याच्या उत्क्रांतीमध्ये हे धूररहित पुष्कळ काळापूर्वी झालं आहे. हे कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकतं ही याची प्रकृती आहे. पण तुम्हाला कार्बन मोनॉक्साईड आत घ्यायचं आहे किंवा जे काही असेल, तर तुम्हाला फक्त एवढंच पाहायचं आहे की हे मूर्खपणाचं आहे. एकदा का तुम्हाला कुठलीही गोष्ट मूर्खपणाची जाणवू लागली की मग तुम्हाला ती सोडून द्यायची गरज नाही, ती आपसुकच निघून जाईल. आता सध्या तुम्ही थोडं तुम्हाला अगदी स्मार्ट वाटतं, खास करून जेव्हा तुम्ही 14-15 वर्षांचे होता तेव्हा तुम्हाला वाटलं की तुम्ही खरंच काहीतरी मस्त करताय. म्हणून आता जे काही तुमचे वय असेल, जर तुम्हाला हे कळलं की ही वेडपट गोष्ट आहे जी तुम्ही करताय, तुम्हाला ते सोडून द्यायची गरज नाही, ती अशीच गळून पडेल कारण तुम्हाला मूर्ख असणं आवडत नाही, मला माहिती आहे, तुम्ही एक बनू नका. चला पेटवूया, सिगरेट नव्हे हा. 9 o'clock, लेट्स लाईट अप, नॉट अ सिगरेट. योग योग योगेश्वराय भूत भूत भूतेश्वराय काल काल कालेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शंभो शंभो महादेव.